बोलायचं फक्त, परंतु बोलायचं तसं करायचं नाही। पण तरी सुद्धा इथं काही लोक आपण सांगतात हा राम्या अबाम्या, तो एक पिक्चर काहीतरी होता, काय त्या पिक्चरचं नाव काहीतरी होतं खरं, झपाटलेला झपाटलेला नावाचा एक पिक्चर होता, त्यातला हा तात्या विंचू आहे, हा राम्या म्हणजे त्यातला तात्या विंचू आहे। रोज गावात जातोय, त्या चोरवण्याला गेला, त्या पोसऱ्याला गेला, त्या धामणवण्याला गेला, तिथं कुठं त्या आमच्या अकबरबाईच्याकडे गेला, असलमबाईच्याकडे गेला, सगळीकडे गेला आणि सगळ्या घरांमध्ये बसून एक कलमी कार्यक्रम मला उद्धव साहेबांनी संपवलं, मला उद्धव साहेबांनी संपवलं, मला उद्धव साहेबांनी संपवलं। खरं सांगायला गेलं तर उद्धव साहेबांनी ही काय बांडगुळं बाळली होती ना, का देवाला माहिती भाऊ, खरं सांगायला गेलं हा राम्या रोज सांगतो की आदित्य ठाकरेंनी माझ्या कडेला बसून कामं करून घेतली आणि माझं खातं पळवलं। मेल्या तुला साधं पर्यावरण तरी म्हणता येतं काय रे, पयावन खातं, पयावन खातं। तो लांडगा चिपळूणचा भास्कर जाधव शिवसेना प्रमुख नेहमी सांगायचे बाडगा अधिक कडवा असतो, हा बाडगा अधिक कडवा आहे, हे नया मुल्ला जोसे बांग देत आहे, तसा हा नया मुल्ला, हा नया बाडगा बाळासाहेबांच्या पाठीत खंजू खुपसून गेला राष्ट्रवादीत, पुन्हा शरद पवारांच्या पाठीत खंजू खुपसून पुन्हा आला शिवसेनेमध्ये, हा दुसऱ्यांच्या पाठीमध्ये खंजू खूप असणारा बेमान बाडगा हा आता कडवा निष्ठावान झालाय रामदास कदमपेक्षा। आणि रामदास कदम होती बोललोय, तुझी अवकाश आहे का रे, ऐसान फरामोस आहेस तू, अरे तुला निवडणूक लढवण्यासाठी टेम्पोच्या टेम्पो मी पाठवले होते चिपळूणला, सगळे विसरलास का तू, म्हणजे कपडा आहे, साड्या आहेत, सपागे आहेत, भगवे झेंडे आहेत, सगळे टेम्पो पाठवले तुला, विसरलास सगळं, 95 लाख तुला तिकीट कुणी द्यायला लावली होती बाळासाहेबांना सांगून, मीच मी सांगितली होती, मी सुशाला प्रमुखांना विनंती केली होती, आणि लोट्यामध्ये जमिनीवरती साष्टांग नमस्कार घालून माझ्या पाय पडला असतो, सगळं विसरास का रे, आता उद्धवजींना दाखवण्यासाठी तू अधिक निष्ठावंत झालास तू बाडगा, आणि भास्कर कदम तू फक्त भास्कर जाधव तुझ्या तोंडाचा फक्त हवाच नव्हते, तू बाडगाच आहेस, फक्त उद्धवजींना खुश करण्यासाठी फक्त आमदार सोबत टीका करणं हा एकमेक कार्यक्रम आहे, पहिल्यांदा तू आता मतदारसंघ सांभाळा दी, तो सांभाळा दे पहिल्यांदा, आणखी